रोल कैमरा जवल जवल घ्या ना मायकल जॅक्सन चल आता एक शेवटचा याचा विषय निघाला तर मी एक नॉर्मल विचार आहे ना तू पण नॉर्मल विचार माझा यो शर्ट वाईट एक्सपोज नाही बरोबर आहे एक्सपोज हे जरा मस्त वाटायला पण मी असं हटवल मला हा पण काय काय मी खालत बस ना तुझी डान्सिंग क्षेत्राची म्हणजे तू युट्यूब या आता मला तर माहित रे आता आपली हारीच होता तर ते समजा मला माहित ना आपल्याला आज शूटिंगला आपले आलेले आहेत पहिलेच मुलाखतीचा शूट आहे माझं आणि कॅमेरामॅन मी आहे वाजला हा 2 वाजला हा दुपारच्या तर पहिलीच ऑर्डर मी मुलाखतीच्याच व्हिडिओ म्हणजे ऑर्डर घेतली आहे नंतर मग हळूहळू गाण्याची पण शूटिंग घेत राहून पहिले आपले छोट्या मोठ्या ऑर्डर घेत महेशची आहे ना अरविंदची आहे दोघांची मुलाखत तर फर्स्ट टाइम मी त्यांचा व्हिडिओ घेत आहे मुलाखतीचा तर व्हिडिओ नागत राहा तिकडे ते काय सांगत त्याला गोष्टी करत आहात ते म्हणजे कसं काय व्हिडिओ बनवायचा तो करत आहात तिकडे तुम्ही चर्चा ठेवा चालू काय करायचा तो हा ना यो व्हिडिओ पूर्ण झाला ना तुम्हाला आम्ही दाखवणार मस्त शूटिंग ना एडिटिंग मस्त मी करत आहे मग गाणं पण जर एडिट करायचं ना शूटिंग करायचं तर मला फोन नक्की कर जास्त नंबर सांगा हा मोबाईलचा नंबर तर मी डिस्क्रिप्शन मध्ये देईन नाही तर माझ्या चॅनलवर नंबर आहा त्यावर फोन कर जास मला कॅमेरा मॅन आहे का बंदर मॅन आहे चला घ्या तुमच्या घरच्यांचं मग डान्सिंग क्षेत्रात तू लहानपणापासून करत घरचं म्हणजे डान्स जेव्हा सुरुवातीला काय सांगत होत नाही मी चालू ठेवायचा बेंडगा आज आपण आलेलो आहोत डहाणू कैनाड या ठिकाणी एक आपलाच लाडका सर्वांचा असा डान्सिंग मध्ये सुपरस्टार असलेला आणि सध्या ऍक्टिंग मध्ये लीड ऍक्ट करणारा असा सर्वांचा लाडका महेश ब्लर आला आई तो यो दाबत रे ना ब्लर आला तो यो दाबत रे ना है पहिली ऑर्डर आहे नाही ब्लर आला तरी कंटिन्यू माझ्या टिकून काय पहिली ऑर्डर जरा मेहनत करायला लागेल पहिल्या ऑर्डर मध्ये कॅन्सल करून टाकजे रोल कॅमेरा ऍक्शन हाय मंडळी नमस्कार मी अरविंद बेंडगा आज आपण आलेलो आहोत डहाणू कैनाड या ठिकाणी असलेला सर्वांचा लाडका सुपरस्टार डान्सिंग मध्ये असलेला सुपरस्टार आणि हिरो महेश उंबरसाडा या मित्राची आपण भेट घेतलेली आहे आणि आजच्या या व्हिडिओमध्ये महेश उंबरसाडा मित्राची तुमच्यासाठी मुलाखत घेऊन आलेला आहे तुम्हा सर्वांच्या रिक्वेस्टमुळे सो आजच्या या व्हिडिओमध्ये महेश मित्राची तुम्हाला या व्हिडिओमध्ये मुलाखत बघायला भेटणार आहे सो आपण आपल्यासोबत आहे महेश महेशचं खूप सारं स्वागत आपल्या चॅनलमध्ये करूया आणि महेशची ओळख आपण महेशकडून स्वतःकडून जाणून घेऊया हाय मित्रांनो मी महेश उंबरसाडा माझं नाव आहे आणि पालघर जिल्ह्यात डहाणू कैनाडमध्ये मी राहतो तर तुम्हाला आता अरविंददादांनी सांगितलंय थोडक्यात माहिती आता जे विचारतील ते देतो सो पहिला प्रश्न तर हाच असणार आहे की पहिलं तर लीड ॲक्टपेक्षा तुझे डान्सचे पालघरमध्येच नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रभर दिवाणे आहेत एक तुझा डान्सचा मी सुद्धा दिवाण आहे तुझ्या डान्समध्ये सर्वांना वेळ लावणारा असतो
तर तुझी डान्सची सुरुवातीची जर्नी कशी होती, म्हणजे डान्स कधीपासून करायला तू सुरुवात केली? शालेय जीवनापासून तू डान्स करत होता की यूट्यूब क्षेत्रामध्ये आल्यानंतर डान्सला सुरुवात केली? काय बोलतो बोला नाही मन मोकळे बिंदास बोल आता त्याचे पुढचा जरा कर डान्स नाव घेतलास ना घेतलं चालेल तर चला रोल कॅमेरा ऍक्शन ऍक्शन. तर आता काही कॉलेजपासून तर आवड झाली मला निर्माण म्हणजे डान्सची. डान्सची आवड निर्माण झाली आणि मी युट्यूबला बघून बघून मग डान्स शिकायला लागलो आणि डान्स शिकता शिकता मग माझ्या पण मनात विचार आला का अल्बम तेव्हा यायचे ना, तेव्हा मला पण वाटायचं का अल्बम मध्ये मला पण डान्स करायला चान्स भेटायला पाहिजे होता आणि मी पण थोडासा डान्स करत होतो तेव्हा. तर इथून मग तुझी डान्सची जर्नी सुरू झाली बरोबर ना? तर त्याची जर्नी म्हणजे सुरुवात डान्सची एक युट्यूब सोशल मीडियावरून त्याने शिकलं आणि त्याच्यानंतर युट्यूबला अल्बम वगैरे येत होते त्याच्यामध्ये काम करण्याची इच्छा निर्माण झाली आणि तिथून त्याची युट्यूब या क्षेत्राकडे त्यांनी पाऊल उचललं आणि आज ते सर्व नाव लौकिक मिळवलेलं आहे. तर तू डान्सर तर उत्तम प्रकारचा आहेस पण सध्या आता ज्या काही पालघर मध्ये जास्ती तो माझा मित्र होता कधीपासूनच. तर त्यांनी एक सॉन्ग त्याला आलेलं होतं आणि ते आम्ही त्यांनी मला बोलवलेलं का एक असं असं सॉन्ग आहे का येशील का असं. तर मला खूप म्हणजे खुशी झाली का फर्स्ट टाइम मला कुणीतरी स्वतःहून म्हणजे बोलवलं डान्सिंगसाठी. तर ते पहिलं फर्स्ट सॉन्ग नाही दोनच अजून आहे ना अजून जरा खोटा जरा अजून जरा आपले ग्रुपचा सांगायचा होता. नाही तर ग्रुपचा मी आता स्पेशल विचार आहे असा त्याच्यासाठी तो राखीव ठेवला काय आता म्हणजे ती झाला ना तो माझा ते नाही महेश मित्राने आपल्याला सांगितलं की त्यांचा एक डान्स ग्रुप आहे. तर जो तुमचा डान्स ग्रुप आहे हात वगैरे बरोबर येत नव्हते पण त्याच्यासाठी जाम त्यांची मेहनत घेतली आणि ते आजपर्यंत आहेत ते झाले सक्सेस आहे ते पण. सो त्यांची ग्रुपची स्ट्रगल स्टोरी आणि एकंदरीत एखादं सॉन्ग भेटतं तर का भेटतं तेही आपल्याला सांगितलं आहे. एक असा प्रश्न आहे की जेव्हा तू डान्सिंग सुरुवातीला युट्यूब या क्षेत्रात उतरून करायला लागला कारण सुरुवातीला माझा ना चल चल रेडी अंधार झाला आहे बरोबर आहे का काल एकदम बरोबर आहे रेडी. तर आजपर्यंत तुझी स्ट्रगल स्टोरी सुरुवात सर्व गोष्टी सांगितल्या पण तुझा जो एक सुरुवातीला तू उल्लेख केला तुझ्या युट्यूब चॅनलचा तर तुझ्या युट्यूब चॅनलचं नाव काय आणि आजपर्यंत तुझ्या युट्यूब चॅनलवरती कोण कोणत्या गाणे आहेत? तर माझ्या युट्यूबचं युट्यूब चॅनल नाव आहे महेश सुंभरसडा ऑफिशियल आणि दोन माझे चॅनल आहेत आणि एक महेश सुंभरसडा ऑल मेकिंग करून आहे दोन आहेत चॅनल आणि पहिल्या चॅनलला माझे 35,000 चे वर आहेत आणि दुसरा मेकिंगचा आहे त्याच्यात काहीतरी 17,000 चे वर आहेत सबस्क्राईब आणि एक ते एक चॅनल आहे तो फक्त सॉन्ग साठी आहे आणि एक तो फक्त व्हिलॉग साठी काय म्हणजे जे मेकिंग व्हिडिओ असतात तुले विचार कॅमेरामॅन मी नाही गेल मराठी बोलत नाही ना कोणाशी मराठी ना दुसरा काय रोल कॅमेरा जेवल जेवल घ्या ना मायकल जॅक्सन. चल आता एक शेवटचा याचा विषय निघाला तर मी एक नॉर्मल विचारी ना तू पण नॉर्मलच सांग इन्कमची कारण ती एक अफवा आहे तर ती तुला इच्छी क्लिअर करता येईल. एक मी प्रश्न असा विचारेन का सध्या तर आम्ही आजूबाजूला ऐकतो की महेश उमर सारा खूप सारा कमवतो तर
आज पर्यंत आपण महेश उंबरसाळ्याचे खूप साऱ्या गाणं युट्यूबला बघतो आणि जेव्हा पब्लिकचा रिस्पॉन्स बघतो तर एक हा एवढा मोठा हिरो आहे किंवा युट्यूबला काम करतो एवढ्या मिलियन पार महेश मित्राच्या गाण्या होतात तर याची इन्कम म्हणजे किती रुपये महिन्याला कमवत असेल हा प्रश्न प्रत्येकाला पडतो मलाही पडतो तर एकंदरीत तो महिन्याला किती कमवतो हे आपण त्याच्याकडून जाणून घेऊया. तर आम्ही सॉन्ग करतो म्हणजे आपल्याला सॉन्गला टोटल खर्च लागतो 30-35 हजार तर लागतो आणि सॉन्ग ते पण आम्ही दुसऱ्याच्या चॅनलवरती करतो कारण की आता जो त्यांचा चांगला जरा व्ह्यूज भेटले तर त्यांना पैसे झाला ओव्हरटाईम झाला काय ओव्हरटाईम प्रश्न थांब तर थांब रेडी आशिष आपला शेवटचा आहे. आजपर्यंत आपण महेश मित्राचे गाणे युट्यूब या सोशल मीडियाला बघतो आणि त्याच्या प्रत्येक गाणं मिलियन पार होतात आणि एखाद्या व्यक्ती जेव्हा समोरच्याला बघतो की हे महेश मित्राचे गाणे एवढ्या चालतात एवढी लोक ओळखतात तर हा महिन्याला किती कमवत असेल किती पैसा महिन्याला मिळत असेल याला असा प्रत्येकाला प्रश्न पडतो आणि तो प्रश्न मला सुद्धा. आणि माझ्या चॅनलवरती मी बनवतो पण आपल्याला आता एक सॉन्ग बनवायला तर बजेट एवढा नसतो ना म्हणून आता त्याच पैशाने जे भेटतात ना त्याच म्हणजे आता जे शूटिंगला मी जातो त्याच्यातून जे भेटलं त्याच्यातूनच मी आता 3-4 महिन्यावरती करतो तेवढा ॲडजस्टमेंट करतो आणि टाकतो माझ्या चॅनलवरती पण मला म्हणजे आता त्याच्यात जर सॉन्ग चाललं तर थोडेफार त्याच्यात म्हणजे 10-15 हजार जर भेटले तर भेटले नाही तर आपण त्याच्यात तेवढं पण भेटत नाही आणि कारण की आता कंपनीमध्ये पण बरोबर होता एक बरोबर तू बोललास ना एक असा